गत 24 तासात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या जवळपास दुप्पट आहे. जिल्ह्यात 443 जण पॉझिटिव्ह तर 823 जण कोरोनामुक्त झाले असून 14 जणांचा मृत्यू झाला. यातील 7 मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, 1 मृत्यू डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये तर 6 मृत्यू खाजगी रुग्णालयातील आहे. तसेच 14 पैकी 2 मृत्यू अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 7,972 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 443 जण नव्याने पॉझिटिव्ह तर 7,529 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3,654 रुग्ण ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1,855 तर गृह विलगीकरणात 1,799 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 69,744 झाली आहे. 24 तासात 823 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 64,410 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1,680 मृत्यूची नोंद आहे.